जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ नाश्ता कब मिलेगा किसने जाना। ए उड़ले उड़ले ए कपड़े उड़ले उड़ले सुन किशोर सुन, आशा की धुन हो, आज साफ सफाई चा दिवस, मग घेऊ जेऊन। सुन किशोर सुन, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे। आज रविवार है, सुट्टीचा दिवस आहे, साफ सफाईचा पण दिवस आहे। आज रविवार आहे, मस्त की जेवणार आणि झोपणार आहे। नाही अजिबात नाही, आज तुम्ही मला साफ सफाई करायला मदत करायची आहे। नाही वेडी आहेस काय, आज मस्त की झोपणार आणि आज माझी पाठ प्रचंड दुखते। दुखते ना, तुम्ही व्यायाम करत नाही ना म्हणून दुखते। असं करा, आज तुम्ही साफ सफाई करा आणि असे व्यायामही होऊन जाईल। हे काम माझं नाही, त्यागराज त्यागराजला सांग साफ सफाई करायला। त्यांना कालच कळलं होतं की आज साफ सफाई होणार आहे घराची, म्हणून स्वारी आज सकाळीच पळून गेले घराबाहेर। त्यामुळे ही मोहीम आपण दोघांनी हातात घ्यायची आहे, कळलं? साफ सफाई करायची आहे, हातात घेऊ झाडू आणि साफ सफाई करू। देखणी नाजूक चिकणी बघून डोळा लवलवतो, पाहिला वेडा परी हा थोडा स्वतः सगोळा भासतो। रूपान देखणी नाजूक चिकणी बघून डोळा लवलवतो, पाहिला वेडा जरी हा थोडा स्वतः सगोळा भासवतो। कैसे क्या हो गया, आई गो अंग मोड लग आया। अरे माझ्या बॉडीचे पार्ट्स अमेरिकेचे ट्विन टॉवर्स मोडून पडावेत तसे मोडलेत। ऐक ऐक, अरे ही आशा पण काय, लादेन आहे लादेन सारखी माझ्यावर काम लादत असते। तरी बरं मी दुसरं लग्न केलंय, आता इथे कसं समजतं की आराम कराय। किशोर, अरे बापरे, हिने ऐकलं की काय सगळं? किशोर गाणं काय सुपर गाणं लागलंय, आपची सा कोई मेरे जिंदगी में आई तो बाण बाण जाई। बरं झालं तू आलास, मी तुझीच वाट बघत होती। अगं मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेमच आहे एवढं। आणि तुझं पण माझ्यावर प्रेम आहे? ऑफकोर्स आहे। त्याच मुले आप जैसा कोई मेरी जिंदगी में आई। आता याच गाण्याच्या सानी द्या तू आणि मी, या क्या घरात दोघे एकटे, या घराची साफ सफाई करणार। काय इथे पण काय बाहेर काय गटाला साफ करायला जातोस तू? डस्टर घे, झाडू घे, फिनाईल घे, साफसफाई कर, हिराची झाडू घे। नको काय तुझ्यामुळे मला सगळं भोगावं लागतंय। अरे मी काय केलं यार? तू काही नाही केलं रे, तू गेला पळून। काल दोन्ही घरची साफसफाई मला एकट्याला करावी लागली। कोणी सांगितलं तुला दोन लग्न करायला? ते पण आहेस, मूर्खपणा केला मी। ए तू मला काय उलट बोलतोय? उलट नाही रे, उलट खरं बोलतोय मी। त्या दोन्ही बायकांनी तुला घरगडे करून टाकलंय आणि त्याचा राग तुझ्या घरगड्यावर सवंगड्यावर काढतो यार तू। दोन्ही बायकांनी तुला बैल करून टाकलाय। बैल ए बस आता जास्त बोल नकोस, आधीच माझी सटकली। अरे दोघींकडे मला रिस्पेक्टच राहिलेलं नाहीये। काय बोलतो? हातात झाडू आणून देतात। शट यार, एकतर म्हणते की घराला रंग काढायचे, दुसरी पण म्हणते घराला रंग काढायचे। देऊन टाक ना कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट। ए कॉन्ट्रॅक्ट नाही, गडीबडी नाही, स्वतः रंगवायचंय म्हणताय। स्वतः रंगवणार म्हणजे मला कामाला लावणार? अरे आती यार माझ्या तुझ्यावर आती आहे। अरे तुझ्या जागी मी असो ना किशोर, तर डायरेक्ट आई शप्प। काय केलं काय असतोस तू? नाही नाही, मी दोघींना रंग दाखवले असते माझे, दिलं असतं दोघींना सोडून आणि घेतला असता डायरेक्ट संन्यास। संपवतो संसाराचा त्रास, आता घेऊनच टाकतो संन्यास। Oh.
बाबा मला पदरात घ्या. बाबाने काय साडी नेसली? बाबा मला तुमच्या कफनीत घ्या. नाही म्हणत चल. घेणार घेणार. बोल तुझं काय करायचं? बाबा मला संन्यास हवाय. संन्यास? नाही शक्य नाही म्हणत. वाजले किती वत्सा? हाच प्रश्न तुला रस्त्यावर कोणी विचारल्यावर तू त्याला उत्तर देतोस. एवढा सोपा आहे संन्यास घेणं? त्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागते. मेहनत? नका नका बाबा, याला मेहनत करायला लावू नका. ओ दोन दोन घरात राबून राबून आहे ना पार मोडून गेलाय तो. याला संन्यास हवाय, संन्यास मिळवून द्यायला. दोन दोन घरात? दोन दोन गज काहीतरी दोन दोन वेळा बोलतोय. असं काही नाही, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. बाबा बाबा मला या संसाराच्या व्यापातून मोकळं करा. सावकाराचं कर्ज फिटल्यावर शेतकऱ्याला जसं समाधान मिळतं तसं समाधान मला मिळायला हवं, नाहीतर मी आत्महत्या करेन बाबा. आत्महत्या? केस तोंडात जातात त्यांच्या. अरे आत्महत्या करणं हाच एक चुकीचा पर्याय आहे. माझा एक तू संन्यासच घे, मी तुला टिप देतो. हा काय वेटर आहे का? जरा गप्प बसतोस. द्या बाबा टिप द्या. सर्वप्रथम स्वतःच चित्त शुद्ध कर, ध्येयावर लक्ष केंद्रित कर आणि स्वतःच मन एकाग्र कर. पापी कुठल्याही पापी गोष्टींना दूर ठेव, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव, असत्याचा त्याग कर, संन्यास घे. मला सांग, जमेल तुला हे? हो हे सगळं मला जमेल बाबा. शाबास. आता जा वस्त्र काढून माझ्याकडे ये. हा वस्त्र काढायची बाबा? लोक दगडी मारतील ना याला. बघितलं ना, आवडलं ते वैतागले. अरे कपडे म्हणजे संसाराची वस्त्र टाकून माझ्याकडे ये, मी तुला संन्यास देईन. नक्की बाबा, तुम्ही म्हणताय तसंच करेन बाबा. बाबा मी तुम्हाला एक आदर्श संन्यासी होऊन दाखवतोच की नाही बघा. बाबा तुमची दक्षिणा काय? दक्षिणा? बघितलं नाही घेत. घेतात? घेतो. तुझी इच्छा असेल तर या दान पेटीत 5-10 हजार टाक. टाकतोय दान पेटीत 5-10 हजार रुपये टाकतोय? ओ मला माझ्या कोर्स साठी पैसे पाहिजे होते, तेव्हा नाही दिले. कुठला कोर्स? वायरमॅनचा. शॉक बसलाय. टाक टाक खिसारी काम कर. धरा बाबा. हे का फक्त 10 रुपये? तेवढेच द्या. ठीक आहे, झालाय तो. आता काय बाहेरून बसवताय त्याला? यशस्वी हो. अच्छा यशस्वी. जय गडगड बाबा. जय गडगड बाबा. जय जय गडगड बाबा. जय बाबा. अरे काय चालवलंयस काय तू? अरे मी तुला सहज म्हटलं की संन्यास घे, तू इतकं सिरियसली घेतलं. नशीब समज मित्रा, तुझी कुठली तरी गोष्ट मी एवढी सिरियसली घेतली आहे. जय गडगड बाबा. अरे पण बाबा, अरे यामुळे तुझं हस्त खेळतं आयुष्य एकदम सिरियस होऊन जाईल, त्याचं काय यार? नाही मित्रा नाही, या संसार तापातून निर्गमन करण्याची हीच सुवर्ण संधी आहे. जय जय गडगड बाबा. जय गडगड बाबा. बाबा अरे पण तुला हे मोह टाळणं जमणार आहे का रे? अरे का नाही मित्रा, अरे इतके दिवस मला तुझा गळा दाबायचा मोह होत होता, पण मी टाळत आलोच ना. बस इतर गोष्टींचाही मोह टाळेन मी, फक्त एकच व्रत पाळेन, ते म्हणजे संन्यासाचं. जय जय गडगड बाबा. जय गडगड बाबा. हा काहीतरी गडबड करणार बाबा. हो आले, थांबा जरा. जय गडगड गडगड गडगडले बाबा. अग बाई गडबडले बाबा. आशा ताप ताप. अहो तुम्ही पण हे काय? हे बघ पालिके. अय्या मी पालिका? मग महानगर पालिका. बाबा शाबा, मी सर्व संगतीचा परित्याग केलेला आहे. हा कुठला पदार्थ? ताप ताप हा पदार्थ नाहीये, ही प्रक्रिया आहे. मी संन्यास घ्यायचं ठरवलेलं आहे. संन्यास? ओ संन्यास म्हणजे दाढी वाढवणार? शिवाई कशी दिसेल तुम्हाला? अरे दिसायला मी ते नसणारच आहे. मी सर्व वस्त्रांचा त्याग करून हिमालयात जाणार आहे. हिमालयात? आणि मला एकटीला सोडून? अरे तुला न्यायला ती काही पिकनिक आहे का? ताबा ताबा ती पिकनिक नव्हे, तो संन्यास आहे. असं का बोलताय तुम्ही स्वामी?
माझं चुकलंय का काही? कोणाचंच काही चुकलं नाही, पण मी बरोबर आहे. मी हिमालयात जाणार, वस्त्र काढणार, ताबा ताबा, मी संन्यास घेणार. किशोर किशोर बडा बेईमान. कोणे किशोर? तू कन्ने? कोणे? ए कन्ने, कोणे हक मटवायस? तू तू कन्ने गर्ल गर्ल. हो कन्ने म्हणजे गर्ल? हो मम्मी कन्ने आहे, खूपच ब्युटिफुल कन्ने. आणि हे काय कपडे काय घातले फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सोसायटीत? तुला नाही कळणार. नाही कळणार म्हणजे गप्पा बस, काहीतरी बडबडू नको. गे पुलाव गे. नको, मी संन्यास घेतलाय. तुला हजार वेळा सांगितलंय बाहेरचं खाणं खाऊ नकोस. मी संन्यास घेतलाय, समोसा नाही घेतलाय मी. जाऊ दे, तुला नाही कळणार. मला एवढंच कळतंय की मी खूप चांगलं टेस्टी जेवण बनवलंय आणि ती तू जेवण नाही येस. कम ऑन, सिट ओव्हर हियर नाउ. हां चल, कम ऑन, चिकन घे थोडं. चिकन घे. चिकन दूर दूर दूर. आपल्या चटपटीत जेवणाचा मी त्याग केला आहे. ठीक आहे, मग कोल्ड ड्रिंक पी. नाही, नो, नेव्हर. ऑरेंज आहे फ्लेवर, तुझं फेवरेट. कम ऑन कम ऑन कम ऑन. नको नको नको, मला चहा कॉफी हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे काही नको आहे. मी तुळशीच्या पानांचा रस प्राशन करणार आहे, मग शिवांबू घेणार आहे. शिवांबू? अच्छा, म्हणजे चायनीज साल्ट. शिवांबू? शिवांबू जाऊ दे, तुला नाही कळणार आहे. उगाच ती नको ती प्रलोभन दाखवू नकोस मला. नको, नाही नाही नाही, मी संन्यास घेतलाय. जय गडगड बाबा. प्रलोभ प्रलोभ. हे बघ, गडगड बाबा गडपच झाला. असलं उत्तेजक पाहायचं नाही, मनावर ताप हवा, संन्याशाने हे जपायला हवं. काय आहे? फळांच्या सालीचा सूप आहे आणि फलहार आहे. अरे हो, जय गडगड बाबा. मग सगळ्या लोकांना साक्षात्कार झाला. लोक म्हणा लागले, देव पावला, देव पावला, परमेश्वर पावला. किशोर, मजा आले मजिकली बू. कन्ने कन्ने एक कन्ने नाही ग, कन्ने कन्ने. अच्छा अच्छा, मी कोणी? काय चाललंय? दूर हो दूर हो, दिसत नाही. मी पोथी वाचतोय. पोथी वाच? आणि काय असले उच्चंकल कपडे घातलेस तू. उच्चंकल? हे कुठले अंकल? अरे म्हणजे असले घाणेरडे कपडे का घातलेस तू? गार्नियरचे कपडे नाही आहेत, ह्याला बोलतात ट्युनिक टॉप. काय ट्युनिक टॉप? हा फॅशन मध्ये आहे कळलं. असू दे, धर पोथी वाच. पोटी? पोटी नाही ग, पोथी. पोथी ही आहे तांदळाची पोटी, असं तूच मला शिकवलेलं. अरे ही ही पोथी वेगळी, ही देवाची. वाच देवाची. वाच वाच. हा बघू काय वाचू. ही लाईन, ही लाईन वाच. हा त्र्यंबकेश्वर झालं वाजून. वाचलंस तू? परत वाच, मला कळलं नाहीये. मला कळलं असं वाटतंय तुला? अर्थात नाही कळलं? नीट वाच, नीट वाच. तुलाच काही कळत नाही मला सारखं करता कळणं वाच म्हणून. लहानाची नाही दे बेटा पहिले. अरे बाप, मी दिन नाही. एक मिनिट आहो. काय झालं? एक मिनिट आहो. जिभेचे तुकडे पडतात. एक्सक्यूज मी, कोणी कुणाचे तुकडे केलेत? किशोरनी, बघा ना, किशोरनी स्वतःच्या डोक्यात काय घालून घेतलाय. अक्कल? संन्यास. संन्यास? कुलकर्णी अभिनंदन, घ्या संन्यास, घ्या. मी संन्यास घेतलाय कारण मला तुमच्यासारख्या लोकांचे पास तोडायचे. पास येऊ नको, पास येऊ नकोस, दूर हो. जय गडगड बाबा. लता मॅडम, गडगड बाबा हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आताच नाही का बोलला तो? पाणी हवंय. बस चला या. अहो ताबा ताबा
ताबा गा ताबा नाही ताबा चल तिकडे जा रात अकेली है केस मध्ये राईट बुझ गए डीए उकडलेल्या भाज्या खातात पोटी वाचतो मला जवळ येऊ देत नाही मला जवळ पण घेत नाही मला सोडून चालले थांबा थांबा मला कळतंय मला कळतंय तुमची हालत का झाली आहे तुम्ही पण किशोरला सतत कामाला लावून आहे ना तुमच्यावर ही तुम्ही परिस्थिती ओढवून घेतलेली आहे यापुढे सगळी कामं मी करीन किशोरला मी एक पण काम सांगणार नाही पण तो तुमचं ऐकणारच नाही थांबा विवळू नका मी आहे ना त्या संन्याशाला बरोबर योग्य मार्गावर आणतो मी काळजी करू नका आपण थँक्यू बाबा इकडे 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 बाबा बाबा तुमच्या म्हणण्यानुसार मी सगळं काय व्यवस्थित केलेलं आहे आता मला मला हिमालयात घेऊन चला पण त्यासाठी तुला 50,000 रुपये खर्च येईल देणार बाबा 50,000 देणार मला फक्त दीक्षा द्या अरे पण किशोर बाबांना दिलेलं वचन तू एक पाळलेलं नाही कुठलं रे सत्य बोलणं तू तुझ्या बायकोला खरं खरं काय सांगितलेलंच नाही ते मी त्यांना हळूहळू सत्य कथन करणार आहेच नाही तू सांगायची काही गरजच नाहीये त्या दोघींना मी सगळं खरं सांगून मोकळा झालेलो आहे त्यामुळे त्यांचा पारा चढलेला आहे हा कोणत्याही क्षणी ते इथे येतील मग तुला हिमालयाऐवजी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल त्याग्या त्याग्या काय केलंस तू हे वाट लावली माझी वाट लावली आता मी मार खाणार म्हणे मी संन्यास घेणार मग घेणारच एकदा व्रत घेतलं असं सोडू शकत नाही किशोर मी तुला दीक्षा देईन तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम मधून तुला मुक्त करेन पण त्यासाठी काढ 50,000 रुपये काढ एक्सक्यूज मी यस मी देतो लाईक आहे का म्हणताय ते 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 म्हणताय जेल मध्ये सगळं मिळतं इन्स्पेक्टर तुम्ही इथे वॉचमन म्हणताय ते म्हणतायत या बाबाला बरेच दिवस झाले मी शोधत होतो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा त्या दिवशी किशोर यांच्या तोंडून याचा उल्लेख ऐकला आणि माझी ट्यूब पेटली आणि मग मी फुकट्याला फोन केला काय फुकट्या मला बोले फुकट्या आणि मी याला अटक करायला तडक इकडे निघून आलो बाबा आता संन्यास नाही आता तुरुंगवास काय चला अरे देवा वाचलो 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 त्याग्या त्याग्या तुझं अभिनंदन करू का रे या पाशातून मला बाहेर काढलंस म्हणून का तुला शिव्या घालू माझ्या दोन्ही बायकांना खरं खरं सांगितलंस म्हणून मला कशाला शिव्या मी दोघांना काही एक सांगितलेलं नाहीये पण तुझं संन्यासाचं भूत उतरलं की नाही अरे दोन्ही बायकांनी मला वचन दिलंय त्या तुला काही काम सांगणार नाही आता आरामात संसार कर काय बात आहे त्याग्या वा 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 किशोर आता ह्या दोघींचं काय अरे मी आहे ना किशोर